नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही सविस्तर घडामोडी. अहमदनगर तालुक्यातील निंबळक इसळग या गावाच्या पंचक्रोशीचा दुष्काळ कायम साठवण्यासाठी निंबळक येथील तलावाजवळ ज्येष्ठ जलमित्र पद्मभूषण अण्णासाहेब हजारे, हिवरे बाजार प्रकल्पाचे प्रवर्तक पोपटराव पवार, आनंदवन प्रगती सहयोग उपक्रमाचे संयोजक CA कौस्तुभ विकास आमटे, भारतीय जैन संघटनेचे आदेश चंगेडिया, नगरमधील उद्योजकांच्या संघटनेचे अशोक सोनवणे, दौलतराव शिंदे, राजेंद्र कटारिया, पाणी फाउंडेशन उपक्रमाचे कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्था व संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक जलमित्रांच्या उपस्थितीत या अभियानाचा श्रीगणेश झाला. पुढील 20 दिवस पाऊस सुरू होण्यापूर्वी अहोरात्र सामुदायिक श्रमातून आणि आर्थिक सहयोगातून हे अभियान यशस्वी केले जाणार आहे. 1972 नंतर प्रथमच निंबळकमधील पाणीपुरवठा करणारे दोन्ही मोठे साठवण तलाव संपूर्ण कोरडे पडले. त्याचा गंभीर दुष्परिणाम पिण्याचे पाणी, दुधाचा व्यवसाय, लोकांचे आणि जनावरांचे आरोग्य यावर झाला आहे. मागील 1 महिन्यापासून इसळक आणि निंबळक परिसरातील युवकांनी पाण्यासाठी सामुदायिक संवाद सभा घेतल्या. स्नेहालय संस्था आणि पाणी फाउंडेशनच्या नगर तालुक्याच्या पथकाने जलक्रांतीत प्रत्येकाची भागीदारी कशी असली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. लोकसंदेश न्यूजसाठी अहमदनगरहून अभिजित शेख. या देशाची जी अर्थव्यवस्था बदलायची ती ग्रामीण अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय देशाची अर्थव्यवस्था बदलणार नाही. आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बदलायची असेल तर जमीन आणि पाणी या दोन गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे. तो आज जो होत आहे, आज ह्या गाळ काढायचं काही काम चाललं आहे. हा गाळ आलं कुठून? आमच्याच गावातला आहे. आमच्याच जमिनीतली सुपीक माती आहे, टॉप साईल आहे, ती सगळी वाहून आली आणि इथे साचली. आज 40-50 वर्ष झाले हा गाळ साचला, कोणी पाहिलं नाही. आता हा गाळ परत आपल्या जागेवर जाणार नाही, काढला तर परत येणारा गाळ खालच्या धरणात जाईल. धरणं भरतील मातीच्या गाळाने. माणसांना मरण आहे तसं धरणांना मरण आहे. आणि मग ह्या MIDC फॅक्टऱ्यांचं काय होणार? पिणाऱ्या पाण्याचं योजनांचं काय होणार? प्रश्न आहेत. ज्या धरणांच्या आधाराने आम्ही हे सगळं करतो आहे ते सगळं धोक्यात येईल म्हणून त्याला हाच पर्याय आहे. गावागावातले जे पाझर तलाव असतील, जे नाला बांडिंग असतील, सगळा गाळ काढून आपल्या आपल्या शेतात टाकणं आणि पुन्हा गाळ येऊ नये म्हणून कॅचमेंटच्या प्रत्येक जमीन त्याला बांध बंद असते. कंपार्टमेंट बांडिंग, वृक्ष वाढवणं, गवत वाढवणं, हे अशी काम केली तर हे परत हे गाळ खाली येणार नाही. हा पर्याय तर हे फार महत्त्वाचं काम आहे देशाच्या दृष्टीने.